ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. सोलापूर शहरामध्ये विकास कामे करण्यासाठी लागणाऱ्या वाढीव निधीची मागणी शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. सोलापूर शहर व जिल्हा हे सिव्हिल हॉस्पिटलवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, त्यामुळे सोलापूर शहरामध्ये 100 बेडचे मोठे हॉस्पिटल उभारण्यात यावे अशी मागणी नगरविकास मंत्री यांच्याकडे केली आहे, जेणेकरून सिव्हिल हॉस्पिटलवर भार पडणार नाही. वॉर्डवाईज निधीतून 2 ॲम्ब्युलन्स खरेदी केलेले आहेत, त्याचा लोकार्पण सोहळा लवकरच करणार आहे. दलित वस्ती अंतर्गत 1 कोटींचा निधी हा उपलब्ध आहे, त्यामधील 50 लाखांची कामे ही सुचवलेली आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागामध्ये ही 50% दलित वस्ती असली पाहिजे व त्या शिवसैनिकांनी 5 लाखांची कामे असे 10 कामे सुचवावीत व ते येत्या 2 दिवसात दलित वस्ती निधीमध्ये समाविष्ट करून आपल्या येथील कामे करूयात असे आश्वासन विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी शिवसंपर्क अभियानावेळी बैठकीमध्ये दिले. आपल्याला निधीसाठी किंवा त्यांनी सांगितलं की आपल्याला शिवसेनेने आपण प्रत्येकाने काहीच नाही काही पत्र देऊन मागितलेलंच आहे, पण काही साहेब अशी 1-2 कामं की जे शहरासाठी महत्वाचे आहेत आपण सर्वांनी करावं. एक आपण आता परवा साहेबांना 100 बेडचं जरी हॉस्पिटल आपल्याला किमान सोलापूरला व्हावं, कारण आपण सगळेजण सिव्हिल हॉस्पिटलवर अवलंबून आहे. तसंच आपलं महापालिकेचं हॉस्पिटल असावं, महापालिकेची आर्थिक स्थिती एवढी मोठी नाही आहे, पण आपल्याला जर राज्य सरकारने जर हॉस्पिटल बांधून दिलं तर नक्की आपण महापालिका ते पुढच्या काळामध्ये चालवू शकते, कारण महापालिकेकडे आरक्षणामधल्या जागा सुद्धा आहेत आणि चालवण्याची नंतर क्षमता सुद्धा आहे. त्यामुळे जर तसं काय करता आलं किंवा शहरात येणाऱ्या 4-8 दिवसात साहेब ह्याच्यातलाच एक भाग म्हणून मी माझ्या वार्ड वाईज नेतृत्वातून 2 ॲम्ब्युलन्स खरेदी केलेले आहेत, ते आपण आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याचा लोकार्पण सोहळा लोकांसाठी आपण शिवसेनेच्या माध्यमातून लोकांसाठी तो कार्यक्रम घेऊयात आणि तो ये त्यातलाच भाग समजून घ्यावा, कारण आपल्याला आता 1 कोटीची काम मला सुटवायची आहे, ज्याचा भाग दलित वस्तीमध्ये अंतर्गत असेल कुठल्याही कार्यकर्त्यांचा, तर त्यांनी बर्डे साहेबांकडे काम द्यावं. 5 लाखापर्यंत प्रत्येकाने जर काम दिलं म्हणजे 50 लाखाची काम असेल, आपण लगेचच येणाऱ्या 2 दिवसामध्ये ते आपण त्यामध्ये समाविष्ट करणार आहोत त्या यादीमध्ये. त्यामुळे कुणाकडे काय अशी दलित वस्ती संदर्भात काम असतील तर आपल्याकडे जो निधी आहे 1 कोटीचा त्यातली 50 लाखाची कामं मी सुचवलेत. नाही, त्याचा क्रायटेरिया असा आहे दलित वस्तीच्या कामातला की तुम्ही ज्या भागात काम सुचवताय तिथं 50% दलित वस्ती असली पाहिजे असं आहे. तिथला स्थानिक नगरसेवक सुचवेल ना सुचवेल, पण तुम्ही शिवसैनिक म्हणून तिथे मिटिंग जर घेतला की आम्ही ऍडिशनल हा निधी आणतोय असं जर वातावरण करू शकतो आपण, तर आपल्याकडे छोटी छोटी आपण 10 कामं सहज मला तुम्ही 2 दिवसात बर्डे साहेबांकडे गुरुदासांकडे द्या, 50 लाखाची कामं मी त्या यादीमध्ये घालतो. त्यासाठी सुद्धा कधी पण आपण महापालिकेत या, महापालिकेत येऊन आपली जी काही अधिकाऱ्यांकडे असतील का छोटी छोटी कामं असतील त्यांना घेऊन येऊन संपर्कात राहणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, जय हिंद जय महाराष्ट्र.